आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळणार। राज्याच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे। या निर्णयानुसार शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे। कोर्टाने शिंदे सरकार बेकायदेशीर ठरवलं नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत। मात्र शिवसेनेचा ताबा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचं प्रतोत्पद बेकायदेशीर ठरवलं आहे। कोर्टाच्या या निकालामुळे शिवसेनेचा ताबा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी याबाबत सविस्तर विवेचन केलं आहे। शिवसेना कुणाची याबाबतचा निर्णय येणे अजून बाकी आहे। त्यावर सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाचा निर्णय पलटूही शकते, कारण गोगावले यांची प्रतोत्पदी नियुक्ती करताना विधानसभा अध्यक्षांनी लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या बेसिसवर ही नियुक्ती केली, राजकीय पक्ष म्हणून निर्णय दिला नाही। तोच प्रकार शिवसेनेचा ताबा देताना झाला आहे। तुम्ही लेजिस्लेचर पार्टीच्या बेसिसवर निर्णय दिला आहे, तुम्ही सर्व ऑफिडेव्हिट चेक करायला हवे होते, असं सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाला म्हणू शकतं। सर्वोच्च न्यायालय आयोगाचा निकाल पलटूही शकतं। पक्ष परत उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतो, असं मोठं विधान सिद्धार्थ शिंदे यांनी केलं आहे। अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।